नमस्कार, मी रश्मी। एमकेएन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपल्या सगळ्यांना योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। प्राचीन भारतात योग साधनेचा उगम झाला। योगा भारताला मिळालेली छोटी भेट आहे असं म्हणणं देखील वावगं ठरणार नाही। योग साधनेद्वारे उत्तम आरोग्याचं बाळकडू जपलं जाऊ शकतं। मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांनी आपला सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी योगाला माध्यम करत 5 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला। जगभरात 170 देश योग दिन साजरा करतायत। 21 जून म्हणजेच आज हा योग दिन जगभरात साजरा होतोय। त्याच निमित्तानं आज स्टुडिओ मध्ये आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आले आहेत योग प्रशिक्षक विजय वरुडकर। पाहूया। नमस्कार, मी विष्णू बुर्गे। आज योग दिन, योग दिनाची सुरुवात ही परंपरागत आपल्या देशामध्ये आहे, मात्र आता गेली 5 वर्षापासून म्हणजे मोदी आल्यापासून, नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर सांस्कृतिक अनेक जे भाग आहेत त्याला मोठ्या प्रमाणावर प्रमोट करायला देशभरातून बाहेरही सुरुवात झाली आणि 5 वर्षापासून 21 तारखेला योग दिवस साजरा केला जातो। अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात आणि योगामध्ये येऊन सहभागी होतात। आपलं जे शरीर आहे ते सुदृढ राहावं, आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी सर्वजण काळजी घ्यावी, यासाठी योग करणं महत्त्वाचं आहे। आणि त्याचसाठी माझ्या बरोबर आहेत योग प्रशिक्षक विजय वरुडकर। वरुडकर सर, नमस्कार। आजच्या प्रोग्राममध्ये आज योग दिन आहे, योग दिनादिवशी योगाचं महत्त्व काय सांगाल? योगाचं खरं महत्त्व थोडक्या शब्दामध्ये जर लोकांना पटवून द्यायचं म्हटलं तर कसं देता येईल सर? योग हा भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचा एक कणा मानला जातो। आपल्या देशाची लाखो वर्षाची जी परंपरा आहे ज्याच्यामध्ये एक पूर्ण जगभराने मान्यता दिली आहे ती आपल्या संस्कृतीला, तिचा उगमच खऱ्या अर्थाने योगामधून झालेला आहे। पण योग हे 2-3 प्रकारे आपल्याला पाहता येईल। एक योगाचा आध्यात्मिक दृष्टिकोन, योगाचा वैद्यकीय दृष्टिकोन आणि योगाचा सांस्कृतिक दृष्टिकोन। तर आजच्या घडीला या तिन्ही दृष्टिकोनाची गरज आजच्या तरुणांना आहे। सांस्कृतिक दृष्टिकोनामध्ये सभ्यता आली, संस्कार आले, जे आजच्या तरुण पिढीला किंवा आपल्या नवीन पिढीला गरजेचे आहे। ज्याला वैद्यकीय दृष्टिकोन तर आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे की योगामुळे अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक व्याधी दूर केल्या जाऊ शकतात। आणि ज्याला आपण म्हणू की वैश्विक एक दृष्टिकोन आहे की ज्याच्यामधून योग म्हणजे खऱ्या अर्थाने मिलन। तर आज आपण पाहिलंय की देशा जगभरातल्या 190 देशांमध्ये आज योग दिन साजरा केला जातोय। आणि ज्यावेळेस 2014 साली हा प्रस्ताव जगभरातल्या देशांपुढे मांडण्यात आला, ठेवण्यात आला, त्यावेळेस कुठलीही अटीतटी न करता मुस्लिम समुदायातल्या देशांनी सुद्धा याला खूप चांगली मान्यता दिली। आणि मुस्लिमच का तर सगळ्या 190 देशांनी याला स्वीकृती दिलेली आहे, कारण की त्याचं महत्वच तेवढं आहे। तर आजच्या घडीला आरोग्य शिवाय तुमचं संस्कृती, सभ्यता आणि एक जगाला शांततेचा संदेश देणारा हा योग आहे आणि निश्चितच त्याचं खूप महत्व आहे। एक आजचा 5वा जागतिक योग दिन आहे, 2014 पासून हा चालू झालेला आहे आणि या मुळे सर्वसामान्य माणसाला जगभरातल्या योगाचं महत्व पटायला लागलेलं आहे। योगाचा उगम कोणी केला हे असं कोणी लिहून ठेवलेलं नाहीये। हा लाखो वर्षापूर्वी एक अंगवळणी पडणारा किंवा भारतीय जे आपले पूर्वज होते त्यांच्या दैनंदिनीचा हा भाग होता। आणि तसं पाहिलं तर अनेक ऋषीमुनी झालेले आहेत की ज्यांनी योगाचा विस्तार केला, प्रचार प्रसार केला, ज्याच्यामध्ये पतंजली योग मुनी म्हणू की त्यांनी अनेक प्रकारचे सूत्र सांगितले, त्यांनी अष्टांग योग सांगितला आणि त्याच्यामधून खऱ्या अर्थाने आपल्या ऋषीमुनींनी ही परंपरा जतन केली, त्याचं संशोधन केलं आणि त्याची जे वारसा आहे तो आजपर्यंत आपण चालत आलेला आणि कदाचित पुढे 1000 वर्ष तो चालत राहील। तर त्याला खूप मोठी परंपरा आहे। पण हा नेमका कोणी सुरू केला असं आपल्याला सांगता येणार नाही, पण निश्चितच भारतामधला हा भारतामध्ये एक भारतातल्या ज्ञानामध्ये एक असं अमृततुल्य असं हे एक ज्ञान आहे, ज्ञानाचा झरा आहे जो वर्षानुवर्ष आणि पिढीनं पिढी आपल्या भारतामध्ये हा चालत आलेला आहे। योग कोणी करावा आणि याचे काही वयोगट आहेत का? अनेकांना सांगितलं जातं की योग करू नये किंवा अनेकांना त्या पद्धतीनुसार सांगितलं जातं, त्या पद्धती कशा आहेत आणि कोणी योग करावा?
खरं तर योग हा सर्वांनी करण्यासारखा विषय आहे. कुणी करू नये, तर खूप व्याधीग्रस्त एखादा व्यक्ती आहे की ज्याला समजा ज्याचा ऑपरेशन झालेलं आहे नेमकंच, तर निश्चितच त्याच्या शरीरासाठी कदाचित ते झेपणार नाही, म्हणून तो योग त्यांनी काही काळापुरता नाही केला तरी चालेल. पण योग हा सर्वसामान्य व्यक्तींनी करावा. योगाचं किंवा आपल्या शास्त्राचं सर्वात मोठं रहस्य काय, जसं अलोपॅथी आहे किंवा इतर शास्त्र आहेत, हे आजार झाल्यानंतर तुम्हाला उपचार पद्धती देतात, पण योग हे असं शास्त्र आहे की जे तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही अंगीकारलं पाहिजे. म्हणजे आजच्या असं म्हणायचं का, आजच्या ज्या अलोपॅथीच्या आणि या जीवनामध्ये लोक जगत आहेत, झगडत आहेत, शरीराला निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशा ह्याच्यात योग हे असं माध्यम आहे जेणेकरून त्यांना सुदृढ राहता येईल. निश्चितच. योग किंवा अष्टांग योग ज्याला आपण म्हणू, ही एक दिनचर्या आहे. हे शास्त्रीय पद्धतीने प्रूव झालेलं आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही हे सिद्ध झालेलं आहे की आपल्या दिनचर्येमध्ये जर योगासनं किंवा योग हे एक शास्त्र आपण अवलंबलं, तर निश्चितच आपलं जीवन हे अधिक सुखमय होऊ शकतं, निरोगी होऊ शकतं, आणि निश्चितच आपल्याला त्या शास्त्राचा उपयोग यशप्राप्तीसाठी चांगला होऊ शकतो. सर, योगासनं करताना काय काळजी नेमकी घेतली पाहिजे आणि कुठले योगासनं सकाळी उठल्यानंतर केले पाहिजेत असं एकंदरीत, आणि काही असे योगासनं आहेत का की ट्रेस आल्याच्या नंतर आपण केव्हाही करू शकता, असे काही योगासनं सांगा जेणेकरून प्रेक्षकांना त्याची माहिती मिळेल. याचा आपण असं करूया की योग हे एक शास्त्र जर आपण मांडलं, तर जसं योगामध्ये आपण पुढचा टप्पा पाहतो प्राणायामाचा, आपल्या भारतीय ऋषी मुनींनी योगशास्त्रामध्ये काही इतर त्याला जोड दिलेली आहे. आत्ताचं जे आजच्या घडीला म्हणजे एक वैज्ञानिक जग किंवा धावपळीचं जे जग आलेलं आहे, स्पर्धात्मक युग आलेलं आहे, त्याला एक पॅकेज म्हणून जर आपल्याला पाहायचं झालं तर काही योगासनं आपण नियमित केली पाहिजेत, त्याच्यासोबत प्राणायामही केला पाहिजे, त्याचसोबत आपण आहार दिनचर्या याचंही पालन चांगलं केलं पाहिजे. अॅक्युप्रेशर थेरपी सारखी एक थेरपी आहे, तिचा वापर प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या निरोगी आयुष्यासाठी करू शकतो. तर असं एकंदरीत सगळ्या गोष्टींचा जर आपण वापर दैनंदिन जीवनात ठेवला तर आपलं आयुष्य तर निरोगी राहील आणि ताणतणाव व्यवस्थापनासाठीही मदत होईल. आता ताणतणाव व्यवस्थापनासाठी योगासनापेक्षा प्राणायामाचा जास्त फायदा होतो की जो याचा एक दुसरा पैलू आहे. प्राणायामामध्ये आपण जर पाहिलं की अनुलोम विलोम प्राणायाम आहे, भस्त्रिका प्राणायाम आहे, याचं जर नित्य नियमित साधना केली, भ्रामरी प्राणायाम आहे, याची जर नित्य नियमित साधना केली तर माणसाला ताणतणावापासून निश्चित मुक्तता मिळते. पण ताण हा दोन प्रकारचा आहे. एक आहे वैचारिक ताण. वैचारिक ताण जो तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी आर्थिक ताणतणावामधून किंवा नोकरीच्या ताणतणावामधून कुठेतरी व्यावसायिक ताणतणावामधून किंवा आपल्या इतर दिनचर्या असतील, आपले नातेसंबंध असतील, शिक्षण असेल, या वेगवेगळ्या विषयातून व्यवहारातून निर्माण होणारा ताण असतो वैचारिक ताण. काही शारीरिक व्याधींचा ताण असतो. जसं आता बरेचसे तरुण आपण जर पाहिलं तर टू व्हीलरवर खूप प्रवास करतात, महाराष्ट्रामध्ये तर ग्रामीण भागात पण. तर हा टू व्हीलरचा वाढता वापर हा खांद्याचे दुखणे, पाठीचे दुखणे वाढायला सुरुवात याच्यामुळे होते. किंवा आपण पाहतोय की आय टी क्राऊड, जे लोक आय टी मध्ये जॉब करतात किंवा आता पहिल्यासारखं श्रमदानातून नोकरीचं प्रमाण नाही राहिलेलं आहे, आता बसल्या ठिकाणी नोकरी आहे, त्यामुळे बसल्या ठिकाणी त्या नोकरीमधून 8-8, 9-9 तास एका जागेवर बसल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक व्याधी निर्माण होत आहेत. या सर्वांवर योग उपचार ही एकूणच हे करत असताना आहार विहार आणि व्यवहार या तिन्ही जर गोष्टी आपण जर सांभाळल्या तर आपण योग्य पद्धतीनं आपण मार्गक्रमण निश्चितच. याच्यामध्ये दिनचर्या आणि तुमचं थोडंफार प्रमाणात का होईना, पण तुमचे विचार आणि तुमची दिनचर्या याला जर योगाचा चांगला जोड लावला तर निश्चित त्याचा फायदा चांगला होतो. योग करण्याच्या काही पद्धती आहेत का, सोप्या पद्धती काय, काही अवघड पद्धती आहेत का, जरा स्पष्ट करू. योग हा वेगवेगळ्या पद्धतीने घेतला जातो. जसं आता सोपा पद्धतीचा योग म्हणलं तर अष्टांग योग, योगाचा तो प्रकार आहे. अष्टांग योगामध्ये यम, नियम, ध्यान, धारणा, आसन, समाधी पर्यंत ह्या स्टेप सांगितलेल्या आहेत की ज्याचा दिनचर्येमध्ये जर आपण वापर केला तर तो कुठलाही प्रापंचिक व्यक्ती की एखादा विद्यार्थी असू द्या, एखादा शिक्षक असू द्या, डॉक्टर असू द्या, सगळे लोक हे अष्टांग योगाचं पालन करू शकतात. आणि ज्याच्यामधून त्यांना यम नियमामधून एक आपण कुठेतरी आपल्या स्वतःच्या विचारांवर आणि आपल्या आचरणावर नियंत्रण तर आणू शकतो, शिवाय त्याचा फायदा आपल्या व्याधीमुक्ततेसाठी आणि एकाग्रतेसाठी होतो. अवघड योग कोणता, तर हटयोग.
हटयोग जो ऋषीमुनी आपण पाहिला असेल की वेगवेगळ्या प्रकारच्या आपले जे कुंभ मेळा होतो त्या ठिकाणी असे दाढी वगैरे वाढून काहीतरी कुठतरी ते अंगारा वगैरे लावून जे योग करतात ते हटयोग आहे. पण हटयोगाचे नियम असतात, त्याचं पालन होणं सर्वसामान्यांना शक्य नसतं. अष्टांग योग हे सर्वजण करू शकतात? निश्चितच, निश्चितच. अष्टांग योग जो पतंजली योग ऋषींनी सांगितलेला आहे आणि त्याच्यामध्ये आत्ता आत्ताच्या घडीला जर आपण पाहिलं तर रामदेव बाबा जे सांगतात, श्री श्री रविशंकर जी सांगतात, एवढंच नव्हे तर अनेक प्रकारचे योग प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षक आपल्या आजूबाजूला आहेत की जे दिनचर्येमध्ये आपल्याला सांगतात की ज्याच्यामध्ये मग आता छोटे छोटे आसन आहेत, जसं आता तुम्ही मर्कटासन, भुजंगासन किंवा छोटे छोटे त्रिकोणासन, वृक्षासन, सर्वात चांगला योगाचा प्रक्रिया जो प्रत्येक विद्यार्थ्यांनी किंवा प्रत्येक व्यक्तीने शिकावा तो म्हणजे आपला सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कारांमध्ये ज्या पोजेस सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या पोजेसमधून आपला सर्वांगीण शरीराचा एक व्यायाम होतो आणि त्या व्यायामामुळे निरोगी निश्चितच शरीर चांगलं निरोगी राहतं. एकूणच आपण सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की व्यायाम केला किंवा न केला हे जरी असलं तर सूर्यनमस्कार ही एक अशी पद्धती व्यायामाची आहे की ज्यामुळं आपलं शरीर हे सुदृढ ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण आपल्याला एक ही बाण रामबाण अशा पद्धतीनं सूर्यनमस्काराकडे आपण पाहू शकतो. पण मला दोन तीन मुद्दे ॲड करायचे सर. आता जर निरोगी जीवन योगाकडे आता दोन अँगलनी पाहिलं जातं, एक आहे आध्यात्मिक अँगल, एक आहे भौतिक अँगल. भौतिक अँगल म्हणजे आपलं शरीर निरोगी राहावं हा प्रत्येकाचा एक स्वार्थ आहे आणि ती गरज पण आहे. कारण की जीवनातलं पहिलं सुख हे आपली निरोगी काया आहे. आपलं शरीर मन जर निरोगी असेल तर आपल्याला आयुष्यात सगळे सुख मिळतात. तर योगा करत असताना तुम्ही थोडस आहार विज्ञानाचा पण अभ्यास करा, तुम्ही थोडस प्राणायाम पण करा, तुम्ही तुमची दिनचर्या चांगली ठेवा. तुम्ही योगा खूप करता, सकाळी 5 उठून तुम्ही चालतात, योगा करतात, चांगली गोष्ट आहे. पण मग रात्री 12-1 पर्यंत जर तुम्ही जागत असाल किंवा तुमची दिनचर्या जर चुकलेली असेल, आहारामध्ये जर तुम्ही आम्लपित्त वाढवणारे आहार म्हणजे उदाहरणार्थ ऍसिडिटी, अल्कोहोल किंवा सिगरेट याचं प्रमाण जास्त झालं, चहा सर्वसामान्य जीवनातला अविभाज्य घटक आहे, पण चहा आणि कॉफीचं प्रमाण जर जास्त झालं तर तुम्हाला ऍसिडिटी होणार आहे. व्यायामाची जी वेळ आहे ती कशी ठरवावी, कशी असावी आणि तो शेड्यूल कसा बनवा आपण? सर उत्तम दिनचर्या आपल्या याच्यामध्ये म्हणजे ज्यांनी आयुर्वेद लिहिलं अशा वाग्भट्ट ऋषींनी 10,000 सूत्र लिहिलेली आहे. त्याला त्या 10,000 सूत्रांचा सारांश जर 10 सूत्रांमध्ये मांडायचा झाला तर सर्वात पहिल्यांदा दिनचर्या सकाळी उठल्यानंतर आपण उषपान म्हणजे पाणी पिलं पाहिजे, कोमटपेक्षा थोडं जास्त पाणी. ज्यांना कफाचा त्रास आहे त्यांनी थोडं गरम पाणी पिलं पाहिजे, ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी गरम पाणी पिलं नाही पाहिजे. तर सकाळी उठल्या उठल्या आपली लाळ ही शरीरामध्ये निरोगीपणा वाढवणारी एक यंत्रणा तयार करते. तर सकाळी 1 लिटर 1.25 लिटर जितकं शक्य होईल तितकं जास्त पाणी पिल्यामुळे आपलं पोट साफ व्हायला मदत होते. पाणी पिल्यानंतर वज्रासनात बसायला पाहिजे. बऱ्याच जणांना कॉन्स्टिप्युशन म्हणजे पोट साफ न होण्याचा त्रास आहे, मग त्याच्यामुळे अनेक व्याधी तयार होतात, त्याच्यामुळे मग मन सुद्धा सुन्न होतं आणि शारीरिक विविध व्याधी तयार होतात. जर तुमचं पोट सकाळी चांगलं साफ झालं तर अर्धा दिवस तुमचा चांगला गेला. त्याच्यानंतर तुमची सकाळची निहारी चांगली असली पाहिजे. योगासनं करताना ज्या आपल्या समजा योगासनं म्हणजे सुरुवातीला ब्रह्ममुहूर्त हा योगासनासाठी सर्वोत्तम, म्हणजे सूर्य निघायच्या अगोदरचा 3-3.5 तासाचा, सूर्य उगवल्यानंतर फार 1 तास. तर सूर्य उगवताना आता सर्वोत्तम या सृष्टीला देणारी जी चेतना आहे ती सूर्यांची सूर्यकिरण आहे. आपल्याला लहानपणी सांगितलं जायचं की आपण सूर्यकिरण अंगावर घ्यावीत, डी जीवन तर सूर्यनमस्कार केला पाहिजे. तर त्याच्यातून डी जीवनसत्व आपल्या त्वचेला मिळतं आणि अनेक प्रकारचे त्वचेचे रोग होत नाहीत. आज आपण पाहतोय की छोटे मोठे त्वचेच्या रोगांनी अनेक जण त्रस्त आहेत, त्यामुळे यापासून सुरुवात केल्यानंतर सकाळची न्याहारी चांगली असावी. सकाळी न्याहारीमध्ये तुम्ही ज्यूस घ्यावा असं सांगतात की दुपारी जेवल्यानंतर तुम्ही ताक घ्यावं आणि संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर किमान 1/2 तास 1 तास तुम्ही दूध घ्यावं. संध्याकाळच्या झोपेच्या वेळेस दुधामध्ये जर तुम्ही हळद घेतली तर अधिक फायदा. त्याच्यासोबत जर ज्यांना शक्य आहे त्यांनी गाईचं तूप चांगलं जर घेतलं तर अधिक फायदा, त्यांनी कॅल्शियमची रोग कमी होतात. आता थोड्या थोड्या व्याधी आहेत, याला योग आणि योगाची पूर्ण प्रक्रिया कशी फायदेशीर होते तर उदाहरणार्थ पाठ दुखी आहे तर तुम्ही भुजंगासन करा, तुम्ही मर्कटासन करा, तुम्ही त्याच्यामध्ये या सगळ्या आसनांमधून
तुमच्या पाठीच्या व्याधी कमी व्हायला सुरुवात होते. व्यायाम आपल्याला शरीराला सुदृढ बनवण्यासाठी मदत करतो आणि म्हणून आपलं आरोग्य आपली काळजी घेण्यासाठी प्रत्येकानं व्यायाम करणं गरजेचं आहे. सूर्यनमस्कार तर कराच. सरांनी ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं आपण वेगवेगळे व्यायाम केलं पाहिजे, शिकलं पाहिजे आणि आपल्याला सुदृढ राहण्यासाठी आपण निरोगी राहण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे हेही आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतोय, यानंतर अशीच चर्चा आपण करणार आहोत. नमस्कार, पुन्हा एकदा चर्चेमध्ये मी स्वागत करतो. आज योग दिवस आहे आणि आपण चर्चा ही योगाची बद्दलचीच करणार आहोत. मला सांगा, योगाचे नेमके काय फायदे होतात आणि कशा पद्धतीनं आपण व्यायाम केल्याच्या नंतर शरीराला फायदे मिळतात आणि आपण निरोगी राहू शकतो? पतंजली ऋषींनी सांगितलेले अनेक सूत्र आहेत, त्यातला योगाचा एक सूत्रामध्ये सारांश मिळतो, तो म्हणजे योगस चित्तवृत्ती निरोधः. आजच्या घडीला एक विद्यार्थी असू द्या, तरुण असू द्या किंवा एखादा व्यापारी असू द्या, प्रत्येकाच्या मनाच्या व्याधी त्या वाढत चाललेल्या आहेत. शारीरिक व्याधी आणि मनाच्या व्याधी या आपल्या चित्ताशी निगडीत असतात. योग केल्यामुळे आपलं चित्त स्थिर होतं आणि एकदा जर चित्त स्थिर झालं तर अनेक प्रकारचे यश आपल्याला संपादन करायला एक महामार्ग आपल्याला मिळतो थोडक्यात. त्याच्यामुळे योगाचा सर्वात मोठा फायदा मी असं म्हणेल की आपल्या शरीरातलं जे इम्बॅलन्सिंग सिच्युएशन आहे, म्हणजे काय होतं, वात पित्त कफ हे तीन असे दोष आहेत की जे शरीरातल्या अनेक प्रकारच्या व्याधींना जन्म देतात. म्हणजे आज तुम्ही सांगताय की प्रत्येक व्यक्तीमध्ये वात पित्त कफ असतात आणि सर्वांनी लक्षात हे घेतलं पाहिजे की ज्यावेळेस आपल्याला एखादी व्याधी उद्भवते किंवा आपल्याला जाणीव होते त्यावेळेस वात पित्त आणि कफ या तिन्ही प्रकृतीनुसार आपल्याला काहीतरी अशी व्याधी येत आहे याचं लक्षण आज त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की वात पित्त कफ हे आपल्या प्रत्येकाच्या प्रकृतीमध्ये आहे आणि ते आपल्याला जाणीव करून देतं की व्याधी होत आहे. योगाचा सर्वात मोठा फायदा हा आहे की या त्रिदोषांना समत्व करण्याची शक्ती योगामध्ये. आपण एखादी मेडिसिन घेतली तर डॉक्टर सुद्धा त्याच्यासोबत दुसरी मेडिसिन देतात का, कारण की या मेडिसिनचं साईड इफेक्ट होऊ नये म्हणून. तर एक योग या असा प्रक्रिया आहे. योग ही पूर्ण शास्त्र आहे. अष्टांग योग हे पूर्ण शास्त्र आहे. त्या शास्त्राचा जर आपण दिनचर्येमध्ये वापर केला तर आपल्या जीवनात समत्व येत आहे आणि हे समत्व वैचारिक समत्व आहे, चारित्रिक समत्व आहे आणि त्याचसोबत आपल्या व्यक्तिमत्वामध्येही एक समत्व तयार होतं. तर आपण कुठलेही परिस्थिती असो, खास करून आजच्या घडीला, म्हणजे योगाचा सगळ्यात मोठा जो एक पैलू आहे तो म्हणजे की तुमच्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी जी धडपड प्रत्येक व्यक्ती करतो त्याच्यासाठी जी ऊर्जा त्याला लागते ती ऊर्जा निर्माण करण्याचं काम योगा करतो. एकूणच आपल्या जर शरीरामध्ये ऊर्जा असेल तर आपण अनेक कामं करू शकतो, कारण ऊर्जेशिवाय काही होत नाही. जसं की आपण जर गॅस पेटवायचा म्हटलं तर त्याला ऊर्जाच लागते आणि त्यावरच आपलं अन्न शिजतं. त्याच पद्धतीने आपलं शरीर जर चालायचं असेल तर ऊर्जा आवश्यक असते. मी शेवटच्या टप्प्यात ओळतोय. मला सांगा की काय परिस्थिती बदलली, 5 वर्षा अगोदरची योगाची जी व्याप्ती होती, परिस्थिती होती, ती काय होती आणि आज 5 वर्षानंतर जेव्हा देशभरात हे सगळं जगभरात होत आहे, 170 देश हे सगळं योग करत आहे, तर त्याविषयी तुम्हाला काय वाटतं नेमकं? योगाचं सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे जोडणं. आज आपण पाहिलं की जगभरात सगळ्यात मोठे प्रश्न जे आहेत ते एक आहे एन्व्हायरमेंटचा, म्हणजे प्रदूषण प्रचंड वाढत चाललेलं आहे, ग्लोबल वॉर्मिंग सारखे प्रश्न आहेत. दुसरा प्रश्न आहे तो आतंकवादाचा. आपण पाहिलं की छोट्या मोठ्या गोष्टींमुळे कुठं काय होईल हे सांगता येत नाही आणि हा जागतिक प्रश्न आहे. तिसरा प्रश्न आहे ते म्हणजे मग दुष्काळ असेल, पाण्याची समस्या असेल, बेरोजगारी असेल, लोकसंख्या असेल, या सगळ्या प्रश्नांना सोडवण्याची ताकद कुठल्याही एका देशामध्ये नाहीये. जगामधल्या प्रश्नाला जागतिक प्रश्न जर सोडवायचे झाले तर आधी सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे आणि हे योग करतं. तर भारताची जी परंपरा आहे, भारताची जी संस्कृती आहे, ती वसुधैव कुटुंबकम आहे. ही वसुदेव कुटुंबक पद्धती ह्या योगाच्या एका शब्दामध्ये मावलेली आहे. मागच्या 5 वर्षापूर्वी आज आपण जर पाहिलं तर एक योग दिन साजरा केल्यामुळे जगभरातल्या 190 देश हा कुठल्या ना कुठल्या तरी निमित्ताने एका दिवशी एकत्रित येतात आणि ती एकता ही सभ्यतेकडे चालली आहे. कारण की योग तुम्हाला सभ्यता शिकवते, योग तुम्हाला संस्कार शिकवते, योग तुम्हाला माणुसकी शिकवते. तर आजच्या जगभरात जगाला एक संदेश दिला जातोय की आपण सगळे एकत्रित येऊया आणि जग निरोगी तर बनूयाच. कारण की योगाचा सगळ्यात मोठा पैलू आता वैद्यकीय पाहिला जातोय, पण त्याच्या पलीकडे आध्यात्मिक पैलू आहे, तो म्हणजे वसुदेव कुटुंबकम.
की आपण सगळे एकत्रित येऊन या पृथ्वीवरच्या किंवा आपल्या समाजातल्या ज्या काही प्रश्न आहेत, समस्या आहेत, सामाजिक प्रश्न आहेत, त्याच्यावर आपण निश्चितपणे चांगलं लढूया. आणि भारताची मी तर म्हणेल की भारत हा विश्वगुरु आहे आणि तो विश्वगुरूच्या त्या पावलावर चाललाय पुढे. आज तुम्ही पाहिलं तर अनेक प्रकारचे जे बेरोजगार युवक होते ते योग शिकलेत, झोपडपट्टी मधले मुलं ते योग शिकलेत आणि काही मुलं तर आता विदेशात जाऊन योगा टीचर झाले. म्हणजे जे आपल्या भारतामधलं सगळ्यात मोठं पैलू होतं की भारतामधून टीचर्स एक्सपोर्ट केल्या जातात आणि योगाचे टीचर्स एक्सपोर्ट केल्या जातात. रोजगार निर्मिती तर भारतासाठी होते पण सगळ्यात महत्वाचा शांततेचा, सभ्यतेचा आणि विश्वभरामध्ये एक एकतेचा संदेश हा जो घेऊन चाललाय. 5 वर्षांमध्ये हे करण्यामध्ये यश प्राप्त, निश्चित यश प्राप्त झालंय आणि विश्वगुरु भारत जो म्हणला जातोय, भारताची जी संस्कृती सभ्यता आहे जिला सगळ्या जगाने मान्यता दिलेली आहे, सगळ्या जगाने वंदना दिलेली आहे, ते योगाच्या माध्यमातून हा विश्वगुरु होण्याचा भारताचा महामार्ग निर्माण झालेला आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की योगाचा एक आणखीन पैलू आहे की आज खास करून तरुणांमध्ये व्यसनाधीनता जी वाढत चाललेली आहे, फ्रस्ट्रेशन डिप्रेशन वाढत चाललंय, आत्महत्येचे प्रमाण वाढत चाललेले आहेत. योग ही एक अशी साधना आहे, एक अशी दिनचर्या आहे की ज्याच्यामधून माणसं जोडल्या जातात आणि त्याच्यामधून चांगल्या विचारांची माणसं पुढे येतात, चांगले माणसं एकमेकांना आधार देतात. आणि निश्चितच दिनचर्येमध्ये जर योगाचा आपण जर भाग ठेवला तर हे फ्रस्ट्रेशन डिप्रेशन पण कमी होईल, निश्चित चांगल्या प्रकारचे विचार तरुणांना मिळतील, व्यसनाधीनता कमी होईल आणि आपल्या सगळ्यांचं जे एक लक्ष आहे की एक चांगला सक्षम समृद्ध आणि सशक्त भारत निर्माण करायचा, त्यासोबत जगालाही हा योग दिन सशक्त जग निर्माण करण्यासाठी चांगला संदेश देतो. एकूणच योगाचं महत्व काय, योगामुळे काय झालं, 5 वर्षात गेली अनेक दिवसापासून चाललेली परंपरा मोदीजी यांच्यामुळे समोर आली आणि अनेकांच्या माध्यमातून आज योग दिन साजरा केला जातो. आणि ह्या योग दिनाच्या निमित्तानं आज सगळ्यांनी आपले आपले आरोग्य सांभाळण्यासाठी जे विचार आहे, जे आचार आहे ते चांगले करूयात. त्याच पद्धतीनं जी परंपरा ऋषीमुनींची आहे किंवा पुराणिक असली तरी जी संस्कृतीला धरून आहे आणि त्यामुळं सांस्कृतिकपणा जपतो आणि आपापल्या माध्यमातून आपला विकास होतो, देशाचा विकास होतो, देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी जर आपण समृद्ध असू तर लोकांना आपण समृद्ध करू शकतो आणि लोकांना समृद्ध करण्याचे धडे देऊ शकतो. आपण पुन्हा एकदा योग दिनानिमित्त ज्या पद्धतीनं योगाचं हे प्रशिक्षण चाललेलं आहे, योगाचा हा व्याप्ती वाढलेली आहे, त्याच योगाच्या व्याप्तीप्रमाणे विश्वगुरु होण्यासाठी पुन्हा एकदा भारत या माध्यमातून समोर येईल एवढीच अपेक्षा करतो. आपण या स्टुडिओमध्ये आलात, MKNच्या परिवारात आलात आणि खूप सारं माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्याबद्दल आपलं मी आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. आपण पाहत राहा MKN न्यूज.